बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करताना आपल्या मातीची आणि बळीराजाची सेवा करण्याची मिळालेली संधी हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. निवृत्तीनंतर आता 35 वर्षांचा प्रशासकीय अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग जनतेच्या हितासाठी मोठे काम उभारण्यासाठी करणार आहे. अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणे ही माझी इच्छा असल्याने जनतेचा आदेश सावंत मानून येत्या काळात काम करणार असल्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी सोमवारी येथे जाहीर केले. नाशिक विभागाच्या पोलीस महानिरीक्षक पदावरून नुकतेच निवृत्त झाल्यानंतर डॉक्टर दिघावकर यांनी सोमवारी चिनार विश्रामगृहावर औपचारिक गप्पा करताना बोलत होते. येत्या काळात जनतेसाठी भरीव काम करताना त्यांनी दिलेला आदेश अंतिम मानून काम करणार असल्याचे सांगत आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेतही दिघावकरांनी यावेळी दिले. बागलांचे माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष विजयराज बाग, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे, जयल पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, मराठा सेवा संघाचे भाऊसाहेब आहिरे, दीपक देवरे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या हस्ते श्री दिघावकर यांचे स्वागत करून गौरव करण्यात आला. डॉक्टर दिघावकर म्हणाले की 35 वर्ष प्रशासकीय सेवेत असताना 21 वर्ष IPS म्हणून महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली. मात्र नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर काम करण्याची मिळालेली संधी मला सर्वात जास्त समाधान देणारी बाब आहे. या काळात आपल्या मातीची आणि बळीराजाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी खारीचा वाटा उचलू शकतो याचे समाधान आहे. मालेगाव आणि बागलाण तालुक्यात सुसज्ज शाळा उभारून 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या IAS IPSCची सर्व तयारी करून घेण्याचा माझा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान देव मामलेदार मंदिरात देवस्थानाचे उपाध्यक्ष रमेश सोनवणे यांच्या हस्ते दिघावकरांचा गौरव करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, विश्वस्त हेमंत सोनवणे, स्वप्नील बागड, मनोहर देवरे, रत्नाकर सोनवणे, रमेश सूर्यवंशी, देवीदास भावसार आदींसह नागरिक उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव नंदाळे सटाणा. क्लास वन म्हणून 35 वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्याच्यामध्ये 21 वर्ष IPS म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि संधी सेवा करत असताना मला पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक, मुंबईमधल्या 3 झोनचा DCP, मुंबईमध्ये 2 रिजनचा DIG म्हणून ॲडिशनल कमिशनर, खाण्याचा ॲडिशनल कमिशनर, पण आयुष्याला सगळ्यात समाधान देणारी माझी जी पोस्टिंग आहे ती म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिषद. कारण माझ्या मातीची सेवा मला करायला मिळाली, माझ्या मातीतल्या बळीराजांची सेवा करायला मला मिळाली. त्यांचे प्रश्न असतील थोडेफार ते प्रश्न सोडवण्याची मी काहीतरी खारीचा वाटा उचलू शकले. मी आज राजकारणाबद्दल बोलणं ठीक नाही, परंतु माझा जो 35 वर्षाचा प्रशासनाचा अनुभव, ज्ञानाचा अनुभव, नंतर प्रशासनातले माझे असणारे सर्व सहकारी IAS असतील IPS असतील त्यांच्या मदतीने मी महाराष्ट्रामध्ये मला जे जे योगदान करता ते ते मी योगदान करेन आणि मी हा निर्णय जनतेवर सोडणार आहे. जनता जे ठरवेल, जनता जे मार्गदर्शन करेल, जनता जनार्दनाचा आदेश शिवसावंत मानून मी माझं पूर्ण जीवन व्यतीत करेल. हे करत असताना माझा एक आणखी विचार आहे. एक 2 सटाणा तालुक्यात आणि 1 मालेगाव तालुक्यात खूप सुसज्ज अशा शाळा मला काढायच्या आहेत की त्याच्यातून विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे. 8वी 9वी 10वी 11वी 12वी या 4 वर्षात त्यांचं IAS आणि IPS सर्व तयारी उन्हाळ्याची सुट्टी करून घेण्याचा माझा विचार आहे. जोपर्यंत खानदेशच्या असा पूर्ण महाराष्ट्राची प्रशासनाची सूत्र येत नाही तोपर्यंत प्रतापराव शांतपणे बसणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, नामदार श्री शंकरराव गडाख साहेब यांच्याबरोबर मी 3 मीटिंग घेतली आणि 50 सिमेंट बंधारे
जवळपास 50 बागलाण तालुक्यासाठी त्यांनी मंजूर केलेली आहे. आणि मी इस्रायलला सुद्धा ट्रेनिंग घ्यायला जवळपास 1 महिने 18 दिवस मी इस्रायलला होतो. प्रत्येक दिवशी माझ्या मनात विचारायचा इस्रायलच्या शेतकऱ्यांबरोबर आमच्या बागलांचे आमच्या कसमात्या शेतकऱ्यांची स्पर्धा असली पाहिजे. तेवढ्याच ताकदीने जागतिक कृषी बाजारपेठेत आमचा कसमातीचा शेतकरी आला पाहिजे याच्यासाठी सुद्धा मी जनतेचे सेवा करण्याचे अनेक मार्ग आहे. जो जो मार्ग उपलब्ध होईल, ज्या ज्या मार्गात जनतेचा पाठिंबा असेल, जन चळवळ असेल, त्यामध्ये मी स्वयंसेवक होण्यासाठी कायम तयार राहील. दुसरं महत्वाचं, आत्ताची जी पुढची मॅच आहे 6 ओव्हरमध्ये 36 रन काढायचे, त्यामुळे प्रत्येक बॉलवर आपल्याला छक्का मारावा लागणार आहे, नॉट आउट करत तर ही सुद्धा मी मानसिक तयारी केली. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट